नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला क्लासवाला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2022-23 विषय भूगोल, इयत्ता 9वी. वेळ आहे 2 तास आणि यामध्ये गुण आहे 40. मित्रांनो, हा पेपर आमच्या येथील शाळेमध्ये झालेला आहे, पण मात्र प्रत्येक शाळेचा वेगवेगळा पेपर असतो आणि आपण हा पेपर प्रॅक्टिस सेट म्हणून बघायचा आहे. ठीक आहे, हा पेपर मात्र 2022 आमच्या येथील शाळेचा आहे, पण मात्र आपण तरीही प्रॅक्टिस सेट म्हणून बघायचा आहे, कारण प्रत्येक शाळेचा पेपर हा वेगळा असतो. चला तर सुरू करूया आजचा यामध्ये पेपर. प्रश्न क्रमांक पहिला, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय म्हणून विधाने पूर्ण करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारच्या सर्व पेपरांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. यामध्ये 2022-23 वेळ आपल्याला सर्व पेपर मिळून जातील. एक, टिंबटिंबा हा वली पर्वत आहे. सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट. यानंतर 2, प्राण्यामुळे टिंबटिंब विधारण होते, कायिक, रासायनिक आणि जैविक. 3, लोकसंख्येचे वितरण दाखवताना शहरी लोकसंख्या टिंबटिंबद्वारे दर्शवतात, गोल, टिंब आणि घन. यानंतर 4, सागरी लाटांच्या संचय खननामुळे टिंबटिंब भूरूपे तयार होतात. सागरी गुहा, मेथशिला आणि घळई. यानंतर आपल्या रिकाम्या जागा 4 गुणांसाठी. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या लावा. यामध्ये अ गट आणि ब गट. यामध्ये पहिलं हिमालय, 2 मेघालय पठार, 3 वाऱ्यांचे खनन कार्य, 4 खंड विखंडन. यानंतर ब गट बघायचं आहे. यामध्ये पहिलं गट पर्वत, ब कायिक विधारण, क वली पर्वत आणि ड भूछत्र खडक. यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे, खाली विधाने योग्य की अयोग्य ते येथे आपल्याला लिहायचे. त्यामध्ये पहिलं बघूया, 1, समधनी नकाशे समूल्ये रेषांनी तयार करत नाहीत. 2, भूकंपावर हवामानाचा परिणाम होतो. 3, नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. आणि 4, खडकांचा सुरा किंवा भुगा होणे म्हणजेच विधारण होय. ठीक आहे, आपल्याला योग्य की अयोग्य येथे सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, नकाशात माहिती भरा, नावे द्या, सूची तयार करायची. त्यामध्ये 1, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आणि अरबी समुद्र यांची काय करायची, त्यामध्ये सूची तयार करायची आणि नकाशामध्ये आपल्याला माहिती येथे भरायची आहे. यानंतर ब बघायचं आहे, सुबक आकृती काढून नावे द्यायची. यामध्ये प्रतिरोध, पाऊस, खसदरी यांच्या काय करायच्या, आकृत्या काढायची आणि नावे द्यायची 2 गुणांसाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, थोडक्यात उत्तरे द्यायची. फक्त 2 गुणांसाठी, फक्त 2 आपल्याला इथे लिहायचे, जे की 6 गुणांसाठी विचारले जातात, म्हणजेच 1 हा 3 गुणांसाठी. यामध्ये पहिलं, भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. 2, जैविक विधारण कसे घडून येते. 3, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती. आणि 4, प्रतिरोध पाऊस स्पष्ट करायचा येते. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6, भौगोलिक कारणे लिहायचे. फक्त 2 इथे कारणे लिहायचे, भौगोलिक कारणे. यामध्ये पहिलं बघायचं आहे, 1, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. 2, बैरम बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. 3, दही वाऱ्यामुळे कायिक विधारण होते. ठीक आहे, यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7 बघायचं आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर इथे उत्तरे लिहायचे. फक्त 2 इथे उत्तरे लिहायचे. त्यामध्ये 1, वृष्टीचे विविध प्रकार सांगा. 2, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. 3, विधारण आणि विस्तृत झीज यामधील फरक स्पष्ट करायचा. मित्रांनो, असा आपला संपूर्ण पेपर झालेला आहे. ते एकूण किती, तर 40 गुणांचा आपला पेपर झालेला आहे संपूर्ण. व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी.